दिव्यांगाचा कायदा कोणी कडे केला हो सोडा हो सत्तरा सप्टेंबर तुझी खुट्टी सोडा हो दिव्यांगाचा नाही हक्क मिळू देवावर देवाव कोणी कडे गेला हो दिव्यांगाचा दिव्यांगाचा कायदा कोणी कडे गेला हो कायदा म्हणून काय सोळा नाही सांगू काय तुम्हाला सरकारच्या काय सरकार मार सरकार दिव्यांग वरद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती आणि दिव्यांग आघाडी यांनी पाठिंबा दिलेला आहे. या पाठिंब्याच्या निमित्ताने दिव्यांग वरद निराधारावर नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक दिव्यांगावर होत असलेला अन्याय हा 2016 कायदा करून जर अन्यायाला न्याय मिळत नसेल तर आम्हा दिव्यांगांना एक न्याय हक्क द्या. जर न्याय हक्क देता येत नसेल तर या दिव्यांगाला व्यंगाप्रमाणे अवहेलना होण्यापेक्षा ज्या व्यंगापासून मुक्तता करण्यासाठी दिव्यांगाला सोयीच्या मरण्याची परवानगी मिळावी म्हणून अनेक प्रकारचे आम्ही अनेक दिवशी आंदोलन जाहीर केलेले आहे. पहिल्या दिवस आम्ही फुटपाथवर बसणार, दुसऱ्या दिवशी गेट बंद आंदोलन करणार, तिसऱ्या दिवशी त्याचा 2 दिवसामध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून टेबल धरो आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यामध्ये करणार, तिसऱ्या दिवशी जर निकाल नाही मिळाला तर चौथ्या दिवशी आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार, आणि 4 दिवसात जर निकाल नाही लागला तर आम्ही ऑफिस वेळेमध्ये आंदोलन असल्यामुळं 3 दिवस सुट्टी आहे आणि 17 तारखेला आम्ही मराठवाडा मुक्तीसंग्राम झाली पण आमच्या दिव्यांगाची मुक्तीसंग्राम झालेले नाही, दिव्यांगाला स्वतंत्र मिळालेलं नाही म्हणून आम्ही या सरकार शासनाच्या तिजोरीमध्ये रक्कम नाही म्हणून आमच्या दिव्यांगाला कोणत्या सवलती हक्क देता येत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी भीक मागो आंदोलन 17 तारखेला करून या शासनाची तिजोरी भरण्याचं काम करणार आहोत. यासाठी न्याय हक्क नाही मिळाल्यास स्वेच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत आमचं बेमुदत धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे. जय हिंद. दिव्यांग वरद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती नांदेड यांच्याकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. दिव्यांगांच्या प्रलंबित शासन निर्णित न्याय मागण्यांची अंमलबजावणी आजवर झाली नाही. जवळजवळ 200 जनआंदोलनं घडली, निवेदनं दिली, मोर्चे काढण्यात आली, परंतु दिव्यांगांचा 5% राखीव निधी असेल किंवा दिव्यांगाचा पुनर्वसनाचा प्रश्न असेल किंवा शासनाने निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे. दिव्यांग ॲक्ट 2016 काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी आणि शासन निर्णित न्याय मागण्याची अंमलबजावणी व्हावी ही मागणी घेऊन आम्ही आज बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.